नमस्कार, मी सीतांजली. आजच्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे सुकटीची चटणी. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्या बाजूला जी बेल आहे तिला आपण क्लिक. आज आपण बनवणार आहोत सुकटीची चटणी. इथे बघा, ही सुकट घेतली मी, एकदम बारीक जवळा असतो हा. ह्याला साफ वगैरे करायला लागत नाही, खाली झटकून वगैरे घ्यायचं आणि थोडं निवडून घ्यायचे काही खोडे वगैरे असतील तर. आणि ह्यात आम्ही दोन पाण्याने ह्याला धुवून घेणार आहे. आणि इथे बघा, मी घेतले कांदा, एक मोठा कांदा घेतला आहे, दोन तीन हिरवी मिरची घेतलेली आहे, अद्रक लसणची पेस्ट आणि आपले मसाले घेतलेत, लाल तिखट, हळद, मीठ आणि धनजिरा पावडर. बस जास्त काय आपल्याला एवढंच साहित्य पाहिजे आणि तेल लागणार आहे. तर मी आता पहिले ही सुकट आहे ती धुवून घेते. आता ह्याला आपण चांगली धुवून घेऊया. आमच्या कोकणामध्ये ना असे सुकटीची चटणी आणि तांदळाची भाकरी असं शेतावर घेऊन जातात नाश्त्यासाठी. आणि इतकं छान लागते ना खायला, खरंच खूप छान लागायचे खायला. आमच्या मावशी होत्या, त्या आमच्यासाठी नेहमी आणायच्या. असं हाताने पिळून टाकायचं पाणी सगळं. आपली सुकट बघा, चांगली दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. इथे मी पॅन ठेवलं आहे. आणि मी गॅस चालू केलेला आहे. पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे. हिरवी मिरची, कांदा आपल्याला लाल करून घ्यायचा आहे, मऊसर करायचा आहे गुलाबी. कांदा आपला लाल झालेला आहे. आता कांदा मी हा एक बाजूला करून घेते. आता जे मधी तेल आहे त्यात आपण सुकट टाकून घ्यायची. आपल्याला सुकट चांगली तेलात चांगली परतवून घ्यायची आहे. आणि आता कांदा वगैरे मिक्स करून चांगली फ्राय होऊ द्यायची. सुकट चांगली म्हणजे तळली गेली ना तेलामध्ये, व्यवस्थित तळून झाली का ती मस्त लागते, त्याचा वैस वास येणार नाही. यामध्ये कच्ची कैरीही टाकली ना तरी पण खूप भारी लागते बरं का. थोडासा गॅस मी स्लो केला आहे. आलं लसणची पेस्ट,
सर्व मसाले टाकून घेतले आहेत. आपल्याला गॅस आहे ना एकदम मंद करायचा आहे. बघू शकता खूप मस्त असं सुगंध पण इतका भारी सुटला आहे ना. तांदळाच्या भाकरीबरोबर सुकटीची चटणी अप्रतिम लागते खायला. आता इथे मी कोथिंबीर टाकून घेते आणि थोडासा पाण्याचा आता सपका मारायचा. आता आपण याच्यावरती ताट ठेवू. हे आलं लसणचंच आहे लागलेलं आणि एक वाफ काढायची आपल्याला. आपली सुकटीची चटणी झालेली आहे बघा खूप मस्त झाले. आपली चटणी झालेली आहे. आता मी एका डिशमध्ये काढून घेते. तर इथे मी तांदळाची भाकरी घेतलेली आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याच्या बाजूला जी बेल आहे तिला पण क्लिक करा. तर आपली सुकटीची चटणी भाकरी आपली तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा. धन्यवाद.